यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर कारवाई झाल्याची माहिती समोर येते आहे। वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केल्याची माहिती आहे। 12 कोटींचा जीएसटी चुकवल्या प्रकरणी चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येते आहे। तर कारखान्याची मालमत्ता सुद्धा सील होणार असल्याचं कळत आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर येते आहे। तर कारखान्याची मालमत्ता सुद्धा सील करणार असल्याची माहिती समोर येते आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद जीरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विनोद, काय सांगाल, पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई सुरू असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच, जर कारवाई पंकजा मुंडेंना, कारण की वैद्यनाथ कारखान्या थकवल्याप्रकरणी 10 वाजल्यापासून जीएसटीचे जे अधिकारी आहेत ते पांगरे येथील वैद्यनाथ कारखान्यावरती आहे, आणि यामध्ये जीएसटी थकवल्यामुळे या ठिकाणी काही कारखान्याची मालमत्ता सील देखील केली जाऊ शकते, कारण की आता सध्याला कागदपत्राची आणि त्या ठिकाणी जी आहे ती या ठिकाणी चौकशी सुरू आहे, आणि त्यामुळं या काही वेळानं या ठिकाणी नेमकी कारवाई नेमकी काय केली गेली आहे ही माहिती मिळणार आहे। आणि सध्याला जे जीएसटीचे अधिकारी आहेत त्यांनी अद्याप समोर येऊन माहिती दिलेली नाही, त्यामुळं या ठिकाणी नेमकं काय चाललंय हे देखील सांगता येणार नाही। त्यामुळं काही वेळाने नेमकं काय चित्र या कारखान्यामध्ये नेमकं काय झालं हे स्पष्ट होणार आहे। निश्चितच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयाची अपडेट आपण घेत राहूया।